कर्जत शहरामधील अरुणोदय दूध संकलन केंद्र आयोजित दूध उत्पादकांना लाभांश वाटप टाकळी खंडेश्वर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या वतीने सभासदांना लाभांश वाटप आणि दिवाळीच्या फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं. टाकळी खंडेश्वर येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रोहित पवार होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच डॉ सागर ढोबे यांनी केलं. अरुणोदय दूध संकलन केंद्राचे चेअरमन अमोल पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष किरण पाटील, काँग्रेस युवा प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार रोहित पवार, संतोषबापू भोसले, सहायक निबंधक सुखदेव सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, काँग्रेसचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांची भाषणे झाली. याप्रसंगी राजेंद्र गुंड, राहुल उगले, मनोज खेडकर, जयसिंग पाटील, देवा तांबे, सावन शेटे, ओमकार तोटे, दत्ता गायकवाड, शिवाजी पाटील, राम पाटील, बंटी यादव आदींसह अनेक जण हजर होते. सहकाराची मूर्तमेढ रोवलेला हा अहमदनगर जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये अनेक सहकार महर्षी होऊन गेले. सहकाराचं तत्वच आहे की विना सहकार नाही उद्धार. म्हणजे जोपर्यंत आपण आपल्या सभोवतालच्या लोकांना, सभासदांना, त्या संस्थेच्या लोकांना नफा वाटत नाही, त्यांचा फायदा करून देत नाही आणि संस्थेमध्ये काहीतरी देण्यासाठी जायचं असतं, तिथून काही घेण्यासाठी जायचं नसतं, ही भावना जोपर्यंत राज्यकर्त्यांमध्ये किंवा त्या संस्था चालकांमध्ये येत नाही तोपर्यंत सहकाराच्या माध्यमातून विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून किरण पाटलांसारखे लोक जे आहेत त्यांच्या माध्यमातून टाकळीचे लोक नशीबवान आहेत की त्यांना या असे पदाधिकारी मिळालेत की ते जनतेचा विचार करतायत. आणि जोपर्यंत किरण पाटलासारखे पदाधिकारी संपूर्ण देशामध्ये गावोगाव तयार होणार नाही तोपर्यंत लोकांचं कल्याण होऊ शकत नाही, या मताचा मी आहे. 1987 साली दूध केंद्र सुरू झालं आणि वडिलांनी जो आदर्श घालून दिला त्याप्रमाणे दरवर्षी आम्ही हा बोनस वाटतो. यावर्षी साधारणतः 22,75,000 रुपयाचा आपण बोनस वाटतो. त्याच्यामध्ये आपण सभासदांचा 1 रुपया कापून त्याचे 15,00,000 रुपये देतो आणि जे काय आमच्या चेअरमनला कमिशन येतं ते कमिशन ॲक्च्युली पाहता सर्व सभासद हे आपल्याकडेच होतात चेअरमन लोक, परंतु आम्ही त्या येणाऱ्या कमिशनमधून 50 पैसे असे 7,50,000 रुपये हा बोनस रुपी आम्ही ह्या शेतकऱ्यांना वाटला. ही एक लोकांचं आपल्यावरती असणारं जाळं आहे, सामंजस्य आहे, त्या सर्वांच्या भावनेतून लोकांना एकोप्यात आणण्यासाठी ही सहकाराची मुहूर्तमेढ आहे. लोक अनेक वर्षापासून हे कर्मवीर दादा पाटलांनी या ठिकाणी विकास सोसायटीची स्थापना 1939 साली केली आणि तेव्हापासून आजपर्यंत कधीही सोसायटीचा बोनस वाटला गेलेला नव्हता. त्यांनी सहकारमध्ये काम केलं दादा पाटलांनी आणि या कर्जत तालुक्याचं कायापालट करणारं आमचं हे घर आहे आणि या घराचा हा वारसा आहे. म्हणून कायमचं जे आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलंय तुम्ही दुसऱ्यांसाठी काम करा, तीच भावना आज आम्ही आमच्यामध्ये खुली आणि दूध डेअरीच्या मार्फत, सोसायटीच्या मार्फत जे काही नफा होईल त्या नफ्यातला काही ना काही हिस्सा सभासदांना दिला पाहिजे की जेणेकरून सभासदांना ही संस्था आपली वाटली पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. या नगर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक कार्य करणारं आमचं घर आहे. न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, S9 मीडिया, कर्जत.